Welcome guys, happy Thanksgiving. This is a Thanksgiving week and a big feast will be prepared tomorrow, especially the turkey. This is a boneless turkey breast and I'm going to roast it. I wanted to share my recipe with you. There are a lot of recipes available in English, so I'll try doing this in my language, that is Marathi. So let's get started. So a boneless turkey breast ahe 3 ते 5 pound achi आणि इथे मी हे पाणी ठेवले आहे उकळायला आणि त्याची ब्राइन तयार करून घ्यायची आहे. सो दैट विल पुट टर्की इन दिस ब्राइन. आणि ब्राइन करण्यासाठी फर्स्ट मीठ, हे ब्राउन शुगर आहे, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे हर्ब्स तुम्ही टाकू शकता. म्हणजे मी हे फ्रेश तेजपत्ता घेतलेले हे बे लीव्स, आणि तुम्ही फ्रेश नसेल तर ड्राय घेऊ शकता. टर्कीला रोजमेरी खूप छान कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे रोजमेरी हे टर्की रोस्ट होताना ॲज वेल ॲज ब्राईन करताना टाकलं तर खूप छान टेस्ट येते. हे सेज आहे, हे लिंबू, लवंग आणि मिरी. हे सगळं ऍड करायचं. लेट्स गिव्ह इट अ गुड स्टर. आणि आपल्याला हे पाणी उकळवायचे आहे. सो हे आता उकळून दे पाणी. आता या ब्राईनला चांगली उकळ आलेली आहे आणि गेली 10 मिनिट हे असंच उकळत आहे. आणि दिस इज नाऊ रेडी. आणि ह्याची हीट आता बंद करायला हरकत नाही. वी हॅव टू लेट इट कूल. पूर्णपणे हे थंड झालं पाहिजे आणि मगच त्याच्यामध्ये आपण टर्की ब्रेस्ट सोक करून ठेवायची आहे. आता हे ब्राईन आहे हे कम्प्लिटली थंड झालेली आहे, रूम टेम्परेचरवरती आहे. आणि ही टर्की जी आता मी त्या कवरमधनं काढली, त्याच्या आता ही आपण तिला सोक करूया ब्राईनमध्ये. आणि जवळजवळ 15 ते 18 तास आपल्याला ही अशीच फ्रीजमध्ये ठेवायची आहे आणि मग रोस्ट करायची. तर अशा तऱ्हेने ही कम्प्लिटली आता या ब्राईनमध्ये बुडवून ठेवलेली आहे. आणि आता फ्रीजमध्ये ठेवते आणि जवळजवळ 15 तासांनी मग रोस्ट करायची. ही टर्की आता मी 15 तासांनी बाहेर काढलेली आहे आणि तिला पुसून घेतलेलं आहे. आणि ही रोजमेरी आहे आणि ही ऑलिव्ह ऑइल. आणि आता रोजमेरी आणि ऑलिव्ह ऑइलचं हे मिक्स टर्कीला लावायचं आहे आणि मग ती आपल्याला ग्रिल करायची आहे.
सो आता मी हे ग्रिल वरती ठेवले आणि माझा हा अवन ला प्री हीट लागत नाही, हा इन्फ्रारेड अवन आहे. आणि जर तुमच्याकडे नॉर्मल अवन असेल तर तुम्ही 325 डिग्रीज फॅरनहाईटवर प्री हीट करून ग्रिल करू शकता विथ हाफ आवर फॉर इच पाऊंड ऑफ टर्की. ह्या अवनवरती मला ते सेटिंग्सची गरज नाही आहे आणि अबाउट एक तासात ती ह्या अवनमध्ये होईल. अँड वन मोर बेटर वे टू नो की टर्की झालेली आहे की नाही इज द मीट थर्मोमीटर. हे आपल्याला असं लावून ठेवायचं आहे टू द इनर मोस्ट पार्ट ऑफ द मीट आणि अबाउट 180 पर्यंत आलं की ही टर्की झालेली असेल. तशी ही 3 पाऊंडर आहे पण हा अवन तसा बराच स्ट्रॉंग आहे आणि खूप लवकर ह्याच्यामध्ये कुकिंग आहे तर मी सध्या त्याला फक्त 50 मिनिट्सपर्यंत लावून बघते. आणि ह्याच्यावरती थर्मोमीटरकडे लक्ष असेलच माझं. सो लेट्स सी किती वेळ लागतो ह्या अवनमध्ये. तर एका तासानंतर हे जवळजवळ आता 180 जवळ येत आहे आणि त्याच्या थोडा वेळ आहे अजून हे कम्प्लीट व्हायला. तर आपण ह्याच्यावर थोडं हनी टाकून घेऊ. हनीमुळे छान एक त्याला गोड चव येते आणि टर्की छान गोल्डन रोस्ट होते. सो आता फायनली टेम्परेचर इज अबाव 180 आणि दिस इज कम्प्लिटली डन. आता ह्याला रेस्ट करू द्यायचं आहे एक अर्धा तास आणि मग कार्व करायची आहे. सो ही आता तयार झालेली आहे टर्की आणि त्याच्या अगोदर ज्या ट्वाईन्स होत्या, किचन ट्वाईन्स ज्या दोऱ्या होत्या प्रिव्हियसली तुम्ही बघितल्या असाल, त्या मी आता कापून टाकलेल्या आहेत म्हणजे कार्व करताना सोपं पडतं. आणि ह्या टर्कीबरोबर खूप छान लागतो तो म्हणजे हा क्रॅनबेरी सॉस. थोडासा आंबट गोड असा हा सॉस असतो आणि त्याच्याबरोबर लागणारी ही ग्रेव्ही. जनरली लोक ग्रेव्ही घरी बनवतात बट आय प्रिफर दिस ग्रेव्ही, म्हणजे थोडं सुकं नाही होत, मीठ सुकं नाही होत. सो दिस इज अ मेन डिश ऑफ द थँक्स गिविंग. आणि इतर बरंच काय काय बनत आहे किचनमध्ये पण आजची मेन डिश असते ही टर्की. सो दिस इज अ टर्की बोनलेस ब्रेस्ट अँड दिस इज नाव रेडी. हॅपी थँक्स गिविंग. थँक्यू फॉर वॉचिंग.